बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। देशात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे। दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा हा वाढतच चालला आहे। एकाच दिवशी 47 प्रेत एकाच स्मशानभूमीत एकाच वेळी जळताना पाहायला मिळत आहेत, असे कित्येक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत। पण या सगळ्यामध्ये आपण काय बोध घेतला? या सगळ्यामधून आरोग्य यंत्रणेवरती पडणारा जो काही भार आहे हा कमी होणार आहे का? यामध्ये एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी निश्चित काय आहे हे आता ठरवण्याची वेळ आली आहे। कारण एका पॉइंट नंतर प्रशासनालाही दोष देऊन किंवा सरकारलाही दोष देऊन उपयोग होणार नाही। कारण काही दिवसानंतर परिस्थिती अशीच राहिली तर प्रशासनाच्या किंवा सरकारच्या हाताच्या बाहेर ही स्थिती जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपणच आपली काळजी घेणं गरजेचं होऊन बसलेलं आहे। हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्तानं कित्येक लोक एकत्रात आली। ही इतकी संख्या होती की कोरोना अक्षरशः यांच्या पायदळी तुडवला गेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। प्रधानमंत्र्यांनी यांना आवाहन केलं की हा जो काही कुंभमेळा आहे तो प्रतिकात्मक पद्धतीने करा, देर आई दुरुस्त आई असे म्हणायचे आता कुंभमेळ्याच्या बाबतीत तरी वेळ आलेली आहे। काही ठिकाणी यात्रा भरवल्या जातात। सातार वाईमध्येच आपण बघितलं की बगाड यात्रा झाली आणि त्याच्यानंतर कित्येक लोक हे कोरोना बाधित सापडली। अशाच प्रकारच्या यात्रा अनेक गावांमध्ये आत्ताही केल्या जात आहेत। त्यामुळं आणि ह्या ज्या यात्रा केल्या जात आहेत त्यावेळी लोकांना एक आवाहन केलं जातं की तुम्ही याचा व्हिडिओ काढू नका किंवा फोटो काढू नका। हे सगळं करून तुम्ही काय मिळवताय? तुम्ही प्रशासनाला फसवताय असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही सगळ्यात मोठी चूक आहे। तुम्ही प्रशासनाला नाही, तुम्ही स्वतःला फसवत आहात। कारण इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र जमली तर त्यातून किती मोठा संसर्ग निर्माण होऊ शकतो याचा विचार करण्याची सुद्धा गरज आलेली आहे। तसंच काही भाग असे असतात की रस्त्यावर पोलीस आलेत का हे बघायला जातो म्हणून बाहेर जातात। पोलीस तुमच्यासाठी रस्त्यावर आहेत, तुम्ही त्यांना बघायला जायची काही एक गरज नाहीये। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही लोक असे आहेत की ज्यांना कोरोनाचे सिम्पटम्स आहेत, जे काही लक्षणं आहेत ते जाणवत आहेत, ते टेस्ट करतायत आणि टेस्ट करून गावभर फिरत आहेत। काही लोक असे आहेत की रुग्णांच्या संपर्कात येत आहेत आणि तरीही समाजामध्ये बिनधास्तपणे वावरत आहेत। आता ही लोक म्हणतात की आम्हाला काही होत नाही, तुम्हाला काही होत नाही आम्हाला मान्य आहे, पण ज्या लोकांची प्रतिकारक क्षमता कमी आहे त्या लोकांचा तुमच्यामुळे नाहक बळी जाऊ शकतो। त्यामुळे सध्या तरी घरी राहा आणि प्रशासनाला आणि सरकारला मदत करा। वज्रधारीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एवढंच आवाहन करतो, घरी राहा, सुरक्षित राहा। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।